नमो बुद्धाय जय भीम सर्वांना। मित्रांनो, नागपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारून प्रबुद्ध भारताचं स्वप्न बघितलं। प्रबुद्ध भारत धर्माने नव्हे तर धम्माने। परंतु 65 वर्षांपूर्वी गतिमान केलेल्या धम्माला आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक दृष्टीने समृद्ध करण्याकरिता व त्याचे जनजागरण करण्याकरिता सुरू केलेली एक संकल्पना म्हणजे धम्म रॅली। तुमच्या विहारात, तुमच्या परिसरात रॅलीचे स्वागत करा आणि सहभागी व्हा। दिनांक 17 एप्रिल 2022 ते 16 मे 2022 श्रमण संस्कृती रुजविण्याकरिता तुमचे योगदान द्या। 9834519189 9923970110। त्रिशरण नगर येथे पहिल्यांदाच हा माझा अनुभव आहे, त्याच्यामुळे खूप प्रसन्न आणि मंगलमय वाटत। भारतीय संविधान सत्तेमेव जयते धम्म रॅली 17 एप्रिल ते 16 मे प्रोडक्शन हाऊस बुद्धवाणी। आज ही धम्म रॅली निघालेली आहे हे समाजाच्या दृष्टीने फार चांगली पद्धत आहे। भिक्षूचं मान राखलं पाहिजे आणि त्यांना दान दिलं पाहिजे, अतिशय भाग्याची चांगली गोष्ट आहे। त्रिशरण नगरमध्ये आज भिक्षू संघ उपस्थित झाला आणि दरवर्षाप्रमाणे धम्म रॅली संपूर्ण नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यातील आजूबाजूच्या शहरामध्ये भव्य प्रमाणात होत असते। त्यानिमित्ताने आज प्रचाराच्या निमित्ताने त्रिशरण बुद्धविहाराचे सर्व मंडळी बरोबर होती आणि बरोबर भिक्षू होते। त्यानिमित्ताने चारिक करण्याचं काम आज या ठिकाणी करण्यात आलं आहे। मोहल्ल्यामध्ये फिरलो होतो आम्ही सर्व आणि जी धम्म रॅली 17 एप्रिल ते 16 मे या दरम्यान जे सुरू होत आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावं। बुद्ध धम्म हा जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग आहे। प्रज्ञाशील करुणा ज्या धम्मामध्ये आहे त्या धम्माचं आचरण आपल्या सर्वांना असलं पाहिजे आणि श्रवण संस्कृती आहे त्या श्रवण संस्कृतीच्या माध्यमातून आपण भिक्षूंच्या मार्गदर्शनात या बुद्ध धम्माला आपण अपनावलं पाहिजे। या दृष्टिकोनातून ही रॅली जी आयोजन करण्यात आलेली आहे त्यासाठी त्रिशरण नगरच्या वतीने, त्रिशरण बुद्धविहाराच्या वतीने, त्रिशरण बौद्ध सेवा समितीच्या वतीने आम्ही पूर्ण सहकार्य करू अशी या ठिकाणी घोषणा करतो। जय भीम। नमो बुद्धाय जय भीम। भारतामध्ये जेव्हा भगवान बुद्धाने धम्मप्रचाराची सुरुवात केली होती त्यामध्ये त्यांनी माध्यम बनवले होता चारिका। बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूल मंत्र घेऊन भगवंतांनी गावोगावी देशोदेशी जाऊन चारिका केली आणि धम्माचा प्रसार केला। तर या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांनी मोलाचा सहभाग दिलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे मी ऋणी आहे। जय भीम। नमो बुद्धाय। अप्रेम जय भीम। आज भंतेजी आमच्या त्रिशरण नगरमध्ये आले होते आणि त्यांनी चारिकासुद्धा केली आणि काही माहिती त्यांनी आम्हाला धम्म रॅलीबद्दल सांगितली होती, त्याबद्दल मी त्या भंतेजीचे अभिनंदन करते आणि आमच्या त्रिशरण नगरमधील सर्व उपासक आणि उपासिका त्यासुद्धा आमच्या बुद्धविहारामध्ये उपस्थित झाल्या होत्या, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करते। नमो बुद्धाय जय भीम। पहाटे भंतेजी आमच्या दारामध्ये आले चारिका करायला, बघून मन खूप प्रसन्न झालं आणि खूप प्रफुल्लित झालं आणि खूप प्रसन्न वाटलं।
आणि त्यांना दान करून आमच्या मनामध्ये जी भावना उत्पन्न झाली ती प्रत्येकाच्याच मनामध्ये चारिका करताना भंते ज्यावेळी तो उत्पन्न होते तशीच नेहमीच राहो आणि ते आले त्याबद्दल आम्हाला खूप खूप धन्यवाद. कल्याण त्रिशरणम से हो कल्याण.